मित्रांनो त्रिकोण म्हणजेच ट्रायंगल्सच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण आरएचएस समन्वय नियम म्हणजेच राईट अँगल हायपोटीनियस साईड रूलबद्दल अभ्यास केला आहे आज आपण त्याच्याशीच संबंधित काही प्रश्न सोडवूयात चला पहिल्या प्रश्नापासून सुरू करूयात त्रिकोण एबीसी हा एक समद्विभुज त्रिकोण आहे आणि बाजू बी डी लंब बाजू एसी आहे AD DC ADB CDB तर सिद्ध करा की बाजू डी ही बाजू डी सीच्या बरोबर आहे मित्रांनो जर आपण त्रिकोण ए डी त्रिकोण सी डी च्या समन्वय सिद्ध केले तर आपण म्हणू शकतो की समन्वय त्रिकोणांच्या शेजारील बाजू समन्वय असतात म्हणजेच बाजू ए डी बाजू डी च्या समान आहे म्हणजेच आपला उद्देश या दोन त्रिकोणांना समन्वय सिद्ध करणे हा आहे तर चला पाहूयात की या त्रिकोणांना समन्वय कसे सिद्ध करतात बाजू बी डी बाजू ए वर लंब असल्यामुळे त्रिकोण एडीबी बी आणि त्रिकोण सी डी बी मध्ये कोन एडीबी बरोबर कोन सी डीबी नव्वद अंश त्रिकोण एबीसी एक समद्विभुज त्रिकोण आहे म्हणजे बाजू ए बी बाजू बी सी समान बाजू आहेत आणि क्रमशः या दोन्ही त्रिकोणांचे त्रिकोण एडीबी बी आणि त्रिकोण सी डीबीचे कर्ण समान झाले आणि बाजू बी डी या दोन्ही त्रिकोणांमध्ये उभयनिष्ठ बाजू आहे आता आपण म्हणू शकतो की हे दोन्ही त्रिकोण आर एच एस समन्वयचा नियम म्हणजेच राईट अँगल हायपोटिनियस साईड रूलद्वारे समन्वय आहेत आणि समन्वय त्रिकोणांच्या शेजारील बाजू समान असतात म्हणून बाजू एडी बरोबर बाजू सी डी किंवा म्हणू शकतो की बाजू एडी बरोबर बाजू डी सी चला पाहूयात पुढील प्रश्न चतुर्भुज मध्ये कोन ए तथा कोण चे माप आहे अंश आणि बाजू ए डी समान आहे बाजू बी सी च्या तर सिद्ध करा की चतुर्भुज ए बी सी डी एक आयत म्हणजेच रेक्टँगल आहे मित्रांनो सांगा आयताची व्याख्या काय असते आयत तो चतुर्भुज असतो ज्याच्या सम्मुख बाजू समान असतात आणि प्रत्येक कोनाचे माप नव्वद अंश असते आपल्याला दिले गेले आहे की बाजू ए डी आणि बाजू बी सी समान आहेत आणि कोन ए व कोन सी समकोण आहेत ए बी सी डी एक आयत असेल तर आपण हे सिद्ध करू शकतो की बाजू ए बी आणि बाजू डी सी देखील समान आहेत आणि कोन बी व कोण डी समकोन आहेत तर चला सुरुवात करूयात त्रिकोण डी ए बी आणि त्रिकोण बी सी डी मध्ये कोण ए समान आहे कोण च्या बाजू डी ए समान आहे बाजू बी सीच्या बाजू हो डी, डी बी उभयनिष्ठ बाजू आहे म्हणून हा आरएचएस समन्वयच्या नियमाद्वारा समन्वय होईल म्हणून याच्या शेजारील बाजू आणि शेजारील कोन देखील एकमेकांसारखे म्हणजेच बाजू ए बी बरोबर बाजू सी ए डी एडीबी समान आहेत कोन सीबीडीच्या बी एबीडी समान आहेत कोन सी डीबीच्या आता जर त्रिकोण डी ए बी ला बघितले तर कोन डी ए बी बरोबर नव्वद अंश तर कोण बी अधिक कोन ए बी डी बरोबर नव्वदंश त्रिकोणांच्या कोन जोडी हा गुणधर्माने आणि कोन ए कोन डी कोण सी समान असल्यामुळे याला आपण असेही लिहू शकतो की कोण एडीबी अधिक कोन सी बरोबर बरोबर नव्वदंश म्हणजेच कोन एडीसी बरोबर नव्वदंश या प्रकारे आपण सिद्ध करू शकतो की कोण ए बी सी बरोबर नव्वदंश म्हणून चतुर्भुज ए बी सी डी एक आयत म्हणजेच रेक्टँगल आहे चला जाण्यापूर्वी तुम्ही हा एक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा आकृतीच्या मदतीने सिद्ध करा की त्रिकोण पी क्यू आर त्रिकोण एस आर क्यूच्या समन्वय आहे की जेव्हा पी आर बरोबर एस क्यू मित्रांनो आजच्या सत्रात आपण समकोन करण्याबाजू समन्वयचा नियम म्हणजेच आरएचएस समन्वयच्या नियमाशी संबंधित काही प्रश्न सोडवले आता भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद